सेवेम मी सिद्धार्थ गोदाम 14 एप्रिल निमित्ताच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अनेक उपाध्या लावतो. राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे मुक्तीदाते, बहुजनांचे उद्धार करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी गेले, ज्या ठिकाणी त्यांनी हात लावला, त्या प्रत्येक वस्तूला एक वेगळं महात्म्य निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात पाऊल काय ठेवला, या मराठवाड्याचं शैक्षणिक रूपणच बदललं. बाबासाहेबांनी मराठवाड्यात पाऊल ठेवल्यामुळं मराठवाड्यातील दलित जनतेला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाण झाली आणि त्यातूनच निर्माण झाला तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा मोठा लढा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना केली, त्यामुळेही मराठवाड्याचं शैक्षणिक इतिहासच बदलला. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात पाऊल ठेवल्यानंतर काय काय घडलं याविषयी आपण पाहणार आहोत या विशेष रिपोर्टमध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा हा निजामाच्या राजवटीखाली होता, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाची जागृतीही तिथं झाली नव्हती. मागासवर्गीयांसाठी तर शिक्षण म्हणजे एक प्रकारचं दिवास्वप्नच होतं. उच्च शिक्षणासाठी मराठवाड्याची मदार हैदराबाद, पुणे आणि मुंबईच्या विद्यापीठांवर होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 1934 साली मराठवाड्याच्या औरंगाबादेत पाय ठेवला. त्याचवेळी शिक्षणाच्या चळवळीचा एक नवा इतिहास रचला गेला. डॉक्टर आंबेडकरांनी दलित बहुजनांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला आणि शिक्षणाची सोय पीपल्स एज्युकेशनच्या माध्यमातून करून दिली. आणि बाबासाहेबांचं असं एक होतं की ते एका आंतरराष्ट्रीय पातळीच्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिकून आल्यामुळं आणि शिक्षणाचं महत्त्व जेवढं त्यांना रोमारोमात त्यांच्या बसलेलं होतं आणि महत्त्व जाणलेलं होतं, त्यामुळं त्यांनी, मी नेहमीच म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर केवळ आंदोलक म्हणून जग ओळखतात, ॲजिटेटर, पण ते क्रिएटरही होते, रचनात्मक पण काम त्यांनी केले, एक रचनाकारही होते. डॉक्टर आंबेडकरांनी 15 जून 1950 साली मिलिंद महाविद्यालयाच्या मुहूर्ताचा दगड रोवला आणि मराठवाड्याच्या शिक्षणाचा इतिहास बदलत गेला. निजामाकडून डॉक्टर आंबेडकरांनी महाविद्यालयासाठी जागाही विकत घेतली. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था स्थापन केल्यावर महाराष्ट्रभरातील विद्यार्थी इथे एकत्र आले वेगळ्या गावातून, आणि जी ऊर्जा आणि उर्मी त्यांच्यामध्ये होती अन्याय अत्याचाराविरुद्ध लढायची, ती प्रचंड होती. बाबासाहेबांना परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती करायची होती. आज मिलिंद महाविद्यालयाची भव्य वास्तू बघून त्याची भव्यता लक्षात येते. महाविद्यालयाच्या कोपऱ्यावर उभे असलेले हे घुमट बौद्धकालीन बांधकामाची आठवण करून देतात. मिलिंद महाविद्यालय आंबेडकरांना भारतातील सर्वात भव्य महाविद्यालय बनवायचं होतं आणि सुरुवातीच्या काळात मिलिंद महाविद्यालयानं देशातल्या सर्वोच्च महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवलं होतं. मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो संशोधक, हजारो विद्वान, हजारो प्राध्यापक, हजारो नामवंत लोक या देशाला संस्थेनं दिलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापनाच मुळात लोकशाही पद्धतीनं केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची नियमावली लोकशाहीची साक्ष देणारी आहे. या सोसायटीवर सर्व समाजाचे प्रतिनिधी त्यांनी नेमले. स्वतःच्या घरातला एकही व्यक्ती त्यांनी सोसायटीवर येऊ दिला नाही. या भागामध्ये शिक्षणाचे गंगोत्री, शिक्षण जर पहिल्यांदा कोणी सुरुवात केलं होतं तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. इवन निजामाच्या काळात देखील माईसाहेब आंबेडकर मला सांगायच्या बाबासाहेबांच्या पत्नी की हे नेमकं कुठं काय झालेलं आहे. याचा अर्थ हा होता की हे पहिले शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सुरुवात केलं. डॉक्टर आंबेडकरांना माहीत होतं की तळागाळातले ग्रामीण भागातले विद्यार्थी गाव सोडून शिक्षण घेऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी वसतिगृहाची निर्मिती केली आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. नागसेन वनातील वसतिगृहाची खासियत म्हणजे गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी स्वतः स्वयंपाक करून खाऊ शकत होता.
डॉक्टर आंबेडकर स्वतः अजिंठा वसतिगृहाच्या खोली क्रमांक 9 मध्ये राहायचे. सर आमची परिस्थिती पहिलीच बिकट असल्या कारणामुळे घरून काय पैसे आम्हाला घरी जास्त काय येत नाहीत, त्यामुळे 4-5 रुपये येऊन त्याचाच किराणा घेऊन आम्ही हाताने इथं स्वयंपाक करून खाऊ शकतो. बाबासाहेब म्हणजे इथे राहिलेले इथं 9 नंबर मध्ये इथं बाबासाहेब राहिलेले आणि त्यांचे विचार करून आम्हाला कसे उत्साह भेटते. मी आहे तो फक्त बाबासाहेबांच्यामुळे आणि त्यांचा श्वास म्हणून मी जगत आहे. जर ते नसते तर या ठिकाणी राहायला मिळालं नसतं किंवा या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा येता आलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः पुस्तक प्रेमी होते. त्यांच्या महाविद्यालयातली लायब्ररी कशी असेल याची कल्पना करा. अत्यंत भव्य आणि दुर्मिळ विचारवंतांच्या पुस्तकांनी भरलेली लायब्ररी त्यांनी मिलिंद महाविद्यालयात तयार केली. स्वतःच्या मालकीची जवळपास 11,000 पुस्तकं डॉक्टर आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाला दिली. आजही डॉक्टर आंबेडकरांनी काढलेली टिपणं आणि सह्या केलेली पुस्तकं मिलिंदच्या लायब्ररीमध्ये जतन करून ठेवली आहेत. अनेक या ग्रंथालयामध्ये बाहेर देशातील आपल्या देशातील मंत्री असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो ते सर्व या ठिकाणी येऊन या पुस्तकांचा संग्रह बघत असतात, आनंद घेत असतात. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित बहुजनांना दिलेला एक धगधगता मूलमंत्र होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी फक्त म्हणून थांबले नाही, बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये दलित बहुजनांच्या शिक्षणासाठी खूप मोठी संस्था उभी केली. पीपल्स एज्युकेशनच्या रूपानं मराठवाड्याच्या शैक्षणिक कायापालट करणारी ही संस्था ठरली. मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची गंगोत्री सुरू केली आणि ती आजही थांबलेली नाही. मिलिंदच्या स्थापनेमुळे दलित बहुजन समाजाला शिक्षणाची दिशा मिळाली आणि शिक्षणामुळे हक्कांची जाणीव झाल्यानं दलित बहुजन समाजानं मोठी लोकचळवळ उभी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा हा अत्यंत संघर्षमय राहिला. अनेक दलितांना आपले जीव गमवावे लागले, अनेक दलितांचे संसार उद्ध्वस्त झाले. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात या लढ्याची बीजं रोवली. मात्र नामांतराची खरी चळवळ सुरू झाली ती विद्यापीठामध्येच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी का एवढा दलित समाज पेटून उठला होता, काय गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्याची, याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं हे प्रवेशद्वार, दलित आंबेडकरवादी बहुजनांच्या प्रदीर्घ लढ्याच्या विजयाचं हे प्रतीक आहे. या प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लावण्यासाठी मराठवाड्यात 17 वर्ष लढा लढला गेला. विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यामुळे सवर्ण आणि दलितांमध्ये मोठी सामाजिक दरी निर्माण झाली होती आणि या लढ्यात अनेक दलितांना शहीद व्हावं लागलं तर अनेक दलितांच्या संसाराची राख रांगोळी झाली. तरी सन्मानाचा हा लढा सुरूच राहिला. हा लढा केवळ दलितांचा नव्हता, या लढ्यात सवर्णही दलितांच्या खांद्याला खांदा लावून लढले. औरंगाबाद शहरामधल्या वेगवेगळ्या संघटनांचे जे विद्यार्थी होते त्यांनी एक मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या. विद्यार्थी कृती समिती अशी केलेली होती ज्याच्यात सर्व संघटना सहभागी होत्या आणि त्या मागण्या ज्या होत्या, काही विद्यार्थ्यांशी संबंधित मागण्या होत्या, त्याच्यासोबतच बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला द्यावं अशी मागणी सर्व संघटनांनी मिळून केलेली तुम्हाला इतिहासामध्ये दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं ही मागणी आली 1978 साली. त्यासाठी सगळ्या दलित संघटना या आंदोलनात उतरल्या. लॉंग मार्च, धरणं, विधानसभेला घेराव, आत्मदहनाच्या माध्यमातून दलित बहुजन समाज पेटून उठला होता. नामांतराचा वणवा महाराष्ट्रभर पसरला. नामांतराच्या चळवळीचं मुख्य केंद्र होतं मराठवाडा विद्यापीठ आणि मिलिंद महाविद्यालय. अन्याय अत्याचाराच्या विरोधात मोर्चा जर निघत असेल तर मिलिंदचा विद्यार्थी अग्रभागी असायचा. जिथं मिलिंदचा विद्यार्थी तो मोर्चा यशस्वी तिथं यश ठरलेलं. आणि म्हणून सर्व पक्ष काही अपवादात्मक राजकीय पक्ष करता येईल आपल्याला, आधी मोर्चा जर काढायचा असेल तर मिलिंदमध्ये आधी ते खडा टाकून पाहिजे की हे विद्यार्थी आपल्याला प्रतिसाद देणार आहेत.
नामांतराच्या लढ्यात सर्वात आक्रमक कोण होतं तर ते आहे दलित पॅन्थर. मराठवाडा दलित पॅन्थरची जबाबदारी होती ती गंगाधर गाडे यांच्यावर. गंगाधर गाडे हे मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी. गाडे यांनी मराठवाडा विद्यापीठ आणि मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांतराच्या लढ्यासाठी फौज तयार केली होती. गंगाधर गाडे यांनी नामांतराच्या मागणीसाठी विधानसभेला घेराव घातला. त्या काळामध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा लोक मोठ्या आदेशानं मोठ्या प्रेमानं मोठ्या दिमाखानं माझ्याजवळ यायचे. गंगाधर गाडे आले गंगाधर गाडे. मी काही फार मोठा विद्वान नव्हतो, लढाऊ नव्हतो, फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन मी जेव्हा मैदानात उतरायचो तेव्हा हा मैदानात उतरणारा तरुण जो होता हा मोठ्या प्रेमानं मोठ्या ताकदीनं मोठ्या श्रद्धेनं माझ्या पाठीशी उभा राहायचा आणि तो नावासाठी माझ्यासाठी लढत राहायचा. नामांतराच्या काळात विद्यापीठाला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. मात्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्या काळी कधीच आक्रमक हिंसाचार केला नाही. नामांतराचा लढा मराठवाड्यातल्या गावोगावी पोहोचला होता. गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलित समाजाला त्याची झळ बसली होती. अनेक झोपड्या पेटवून देण्यात आल्या. अनेक दलित वस्तींवर सशस्त्र हल्ले झाले. सर्व सवर्ण दलितांवर अत्याचार करीत होते असंही काही नव्हतं, तर काही सवर्ण नामांतराच्याही बाजूने होते. काही गावात तर नामांतरासाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्यात आले. नामांतराच्या इश्यूवरती त्यावेळेस दलित संघटनाच म्हणून नाही, सर्वांचा पुरोगामी लोकांचा फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता. सगळे लोक एकत्र आलेले होते आणि लोकांना तो प्रश्न अतिशय महत्त्वाचा वाटत होता. म्हणून एक प्रकारे त्यावेळेस चळवळच उभा टाकली आणि त्या चळवळीमधूनच हे नामांतर इश्यू प्रश्न सुटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळात दलित पुरोगामी लढ्याचं नेतृत्व करत होतं आणि या लढ्यातूनच अनेक नेते उदयाला आले. विद्यापीठात केवळ नामांतराचाच लढा झाला नाही तर शिष्यवृत्ती वाढीचा लढा, मराठवाडा विकासाच्या लढ्याचं नेतृत्वही विद्यापीठानंच केलं. मराठवाड्यात लोकांचं असं प्रामाणिक असं मत होतं की जी बाबासाहेबांची कर्मभूमी होती त्या बाबासाहेबांच्या कर्मभूमीच्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं. याचं कारण असं तर बाबासाहेब जागतिक किती विद्वान होते असं त्यांना, भारताच्या राजकीय शिल्पकार होते ते त्यांना, आणि त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात जी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळं दलित आणि बहुजन विद्यार्थ्यांना नागरिकांना आपल्यावर होणाऱ्या न्यायाची जाणीव झाली आणि त्यानंतरच मराठवाड्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणून इतिहासात नोंद झालेला नामांतराचा लढा सुरू झाला. या नामांतराच्या लढ्याचं मुख्य चळवळीचं मुख्य केंद्र होतं तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे सर्व समाजाच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांचं हक्काचं विद्यापीठ आहे. विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव दिल्यानं सवर्ण विद्यार्थी सोडून गेला असं काहीही घडलं नाही आणि नामांतराच्या काळातील दलित सवर्ण दरीही आता राहिलेली नाहीये. हा लढा केवळ समानतेच्या हक्काचा होता. मराठवाड्यात डॉक्टर आंबेडकरांनी पेरलेल्या शिक्षणाच्या वादळाचा परिपाक होता. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचा लढा हा दलित बहुजन या समाजाच्या अस्मितेचा लढा होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात PS सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाची धगधगती मशाल रोवली आणि त्याचे परिणाम दूरगामी झाले. आजही त्याचे परिणाम दिसत आहेत. विद्यापीठ तर त्या काळामध्ये लोकचळवळीचं एक केंद्र बनलं होतं आणि एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात रोवलेला शिक्षणाचा पाया, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा ही एक वेगळी छाप मराठवाड्यावर पडली होती. आणि या दोन्ही महत्त्वाच्या घटनेचा आजच्या विद्यार्थ्यांना अभ्यास आहे की नाही किंवा त्यांना या दोन्ही घटनांबद्दल काय वाटतं हे जाणून घेऊया. विद्यार्थी आहेत माझ्यासोबत विद्यापीठातले. पायक्रम, मला एक सांगा, नामांतराचा लढा आजचा विद्यार्थी जवळपास मला असं वाटतं की विसरला नसेल कोणी, पण त्याची जाणीव त्याला वाटते का, काय वाटतं तुम्हाला? नामांतर लढा हा 17 वर्ष लढला गेला, परंतु आता नवीन विद्यार्थ्यांना नामांतराबद्दल तेवढी माहिती नाही.
जनतेपर्यंत किंवा सगळं विद्यार्थ्यांपर्यंत नामांतराची तेवढी माहिती नाहीत. पुस्तकं भरपूर आहेत पण आता वाचण्याचा छंद हा थोडा कमी झाल्यामुळे नामांतराबद्दल हवी तेवढी माहिती विद्यार्थ्यांना सध्या नाही. मला एक सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याच्या शिक्षणाची मशाल रोवली पीएसच्या माध्यमातून, तुम्हाला काय वाटतं ती त्या घटनेकडे कसं बघतात? भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 पण बऱ्याच संस्थानांनी हे स्वतंत्र भारतात विलीन करण्यास विरोध केला. त्यातला एक निजाम आपला जो होता आणि निजाम राजवटीमध्ये खूप दलित लोक हे जगत असल्यामुळे बाबासाहेबांनी मुंबईहून सिद्धार्थ संस्था किंवा पी एस संस्था इकडे आणली आणि दलित बहुजन लोकांना शिकण्याचा एक नवा मोठा पर्याय उपलब्ध करून दिला. म्हणजे त्या काळात परिस्थिती अशी होती की शासकीय महाविद्यालय हे फक्त उस्मानिया विद्यापीठाची संलग्न असं हैदराबादला होतं आणि विद्यापीठ नामांतराचा जो लढा आहे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे विद्यापीठाला दिलेलं आहे ते त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे की दलित बहुजन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आणि त्या कार्याप्रित्यर्थ हे नाव इथे देण्यात आलं. तत्कालीन मुख्यमंत्री किंवा सत्ताधीश यांनी त्याला खतपाणी दिलं म्हणा किंवा ते भिजत ठेवलं. साधारणतः 22 तो लढा चालला. तसं पाहिलं तर मराठवाडा जुन्या काळापासूनच म्हणजे एका सरंजमशाही किंवा निजामशाहीचा एक शिकार होता. पण बाबासाहेबांनी या सगळ्या परिस्थितीचा विचार केला आणि त्यांना असं वाटलं की या भागामध्ये म्हणजे स्थापन करणं खूप गरजेचं आहे कारण की हा भाग म्हणजे अतिशय मागास होता या शैक्षणिकदृष्ट्या आणि विशेष म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये मागास होता आणि बाबासाहेबांचं मला वाटतं की ही पी एस स्थापन करण्याच्या पाठीमागचा तोच उद्देश असावा. बरं, तो उद्देश झाला, पी एस स्थापन झाली, चांगली झाली, पण विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा उचलला का बहुजन दलित विद्यार्थ्यांनी? हां, हा सर्वात मोठा प्रश्न आहे की पाठीमागचा जर अभ्यास केला आपण तर मला वाटते की हा सुवर्ण काळ आहे आमच्या दलित बहुजन किंवा जे बहुजन विद्यार्थी आहेत कारण की याच्यापूर्वी एवढी शैक्षणिक प्रगती कधी झाली नव्हती. आज माझी पिढी बघायला तर माझी तिसरी पिढी आहे की जी शिक्षणाच्या माध्यमातून आज इथपर्यंत विद्यापीठापर्यंत येऊ शकते, याच्या पहिलं असं कधी झालेलं नव्हतं. आणि मला वाटते त्याचं फलित म्हणजे हे आताचं संपूर्ण जे आम्ही बहुजन विद्यार्थी शिक्षण घेतोय हे त्याचंच फलित आहे. या विद्यापीठात शिकायचंय, बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठात शिकायचंय, त्यांच्यासारखं प्रज्ञावान बनायचंय म्हणून इथं विद्यार्थी येत आहेत. असं ज्या पद्धतीने माझा मित्र म्हणला की एक पिढी येते इथं, एक पिढी घडतीये, आज माझी दुसरी पिढी आहे आमच्या घराण्यामध्ये शिकायची, तर आमचा आदर्श किंवा आज खेड्यापाड्यामध्ये हेच आहे की विद्यापीठामध्ये जाऊन शिकायचंय तुला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या विद्यापीठामध्ये. ह्यामुळे बाबासाहेबाचं नाव ज्या पद्धतीनं ह्या विद्यापीठाला भेटले तर ही मोठी शैक्षणिक क्रांती आहे. आणि मला असं वाटतंय की भारतामध्ये ज्या पद्धतीने कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबाला एक त्यांच्या युनिव्हर्सिटीतला सगळ्यात चांगला विद्यार्थी म्हणून क्रम प्राप्त केलेला आहे प्रथम यांनी, तर भारतातल्या सगळ्याच विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावं हेच सार्थ ठरेल. पण राजकारण करतो मग त्यांचं नाव का नको असा प्रश्न या ठिकाणी मला देखील पडलेला आहे आणि आपल्याला देखील पडलेला असणारच आहे. जर त्यांचे तुम्ही फक्त राजकारण करून दलितांची मतं मिळवतात मग त्यांच्या मुलांना शिकण्यासाठी या विद्यापीठाला नाव देणं त्यांना गरजेचंच होतं आणि ते योगायोगानं मिळालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकून नक्कीच आपण शिक्षण घेत आहेत. माझे आई वडील निरक्षर आहेत परंतु बाबासाहेबांनी कॉलेज काढलं आहे आणि तुला औरंगाबादमधला शिकायला जायचं आहे हा माझ्या आई वडिलांचा शब्द आहे आणि त्यामुळेच मी मिलिंदमध्ये आलो. मिलिंदमध्ये शिकून नंतर मी विद्यापीठामध्ये आलो आणि खरोखरच या विद्यापीठामध्ये शिकत असल्याचा मला अभिमान आहे कारण नेटसेट UGC सर्टिफाय केलंय की नेटसेटमध्ये सर्वात जास्त जर विद्यार्थी पास झाले असतील तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले आहेत. आणि आताही जर आपण राजीव गांधी नॅशनल फेलोशिपचा विचार केला, मौलाना आझाद नॅशनल रिसर्च फेलोशिपचा विचार केला तर त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा झेंडा हा अटके पार आहे. आणि एक सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यासाठी तरुणासाठी हे विद्यापीठ म्हणजे प्रेरणास्थान आहे. कुठल्याही समाजात एखादा जो महापुरुष घडतो तो एका समाजाचा जरी जन्माला आला असला तरी तो सगळ्या घटकाचा विचार करून महापुरुष बनत असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष बनले आणि त्यांनी सगळ्या घटकाचा विचार करून त्यांनी ह्या शिक्षण मुख्य प्रवाहात ह्या बहुजन समाजाला आणलं, त्यांना शिक्षण दिलं आणि त्याचं नाव देण्यासाठी 17 लढा जावा ही दुर्दैवी गोष्ट आहे. एकंदरीत म्हणजे बहुजन विद्यार्थी किंवा वंचित जे समाज आहे आज पूर्ण भारतातला त्या सर्वांना या नावामुळे एक आपलं असं काहीतरी आहे, शिक्षण कुठेतरी मिळते यामुळे तर इथं आलेच. आणि राहता म्हणजे मुलींचा प्रश्न, तर मुलींना तर शूद्र अतिशूद्र स्त्रियांना गणल्या गेलेले, तर त्या अतिशूद्र त्या समाज व्यवस्थेतील एका घटकाला सुद्धा इथपर्यंत येऊन विद्यापीठापर्यंत येऊन सर शिक्षण घेता येत असेल तर फक्त मला वाटतं की बाबासाहेबांमुळेच येत असेल. निश्चितच बाबासाहेबांमुळेच होत असेल. बाबासाहेबांचा एक महत्वाचा मूलतंत्र मला या ठिकाणी दिसतो. बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नागसन वनामध्ये मोठं महाविद्यालय निर्माण केलं आणि त्या ठिकाणी हे विद्यार्थी तत्कालीन विद्यार्थ्यांनी वाघिणीचं दूध पिलं आणि आपल्यावर अन्याय होतोय त्यासाठी त्यांनी नामांतराचा मोठा लढा या ठिकाणी उभा केला आणि त्या लढ्याचं यशही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून मोठ्या दिमाखात उभा आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, आयबीएन लोकमत, औरंगाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाची सोय केली. शिक्षणाचं म्हणजेच वाघिणीचं दूध विद्यार्थ्यांनी पिलं आणि त्यानंतर ते गुरगुरायला लागले कारण त्यांच्यावर होत असलेल्या आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली आणि त्या जाणीवेच्या माध्यमानं खूप मोठा लढा मराठवाड्यात राहिला. त्यावेळेसपासूनचा हा लढा आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपर्यंत राहतील तोपर्यंत हे लढे थांबणार नाहीत. आता वेळ झाली या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबण्याची. पाहत राहा फक्त आयबीएन लोकमत.